नमस्कार विद्यार्थी मित्रो, आधीच्या तासामध्ये आपण महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये अ मध्ये आपण कृषी क्षेत्र हा भाग बघितलाय. यानंतर आपल्याला बघायचं आहे कृषी क्षेत्रावर आपल्या राज्याचा आर्थिक विकास खूप अवलंबून आहे, कारण कृषी क्षेत्र क्षेत्रफळाच्या बाबतीत जर बघितलं तर महाराष्ट्र आपलं तिसऱ्या स्थानावर आहे. तर या क्षेत्रफळातून आपल्याकडं कृषी उत्पादन खूपच बऱ्याच भागामध्ये खूप चांगलं उत्पादित होतं. यातले काही उपाय शासनाने योजलेले बघितले आपण. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे उद्योग क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, या उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा आपल्या राज्याचा आर्थिक विकास कशा पद्धतीने झाला आहे ह्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर महाराष्ट्र हे जर आपण बघितलं तर औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे. आज आपल्या कोल्हापूरमध्ये जिथं जवळजवळ 3 MIDC आहे, 3-star MIDC म्हणून आपल्याकडे कागलची पाहिली जाते. तर वार्षिक औद्योगिक पाहणी या पाहणीनुसार 2016-17 महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. आपल्याकडं औद्योगिक वसाहती खूप मोठ्या आणि चांगल्या आहेत. त्या पद्धतीची कोरडवाहू जमीन, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, दळणवळण, कच्चा माल, पक्का माल यासाठी राहणारे सगळे जे आहे ही साधनं खूप सहज आणि चांगली उपलब्ध होतात. त्यामुळं महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा वाटा खूप मोठा आहे इतर राज्यांपेक्षा. त्यामुळे इतर राज्यातून आपल्याकडं नोकरीसाठी व्यवसायासाठी कितीतरी स्थलांतरित झालेले आपण पाहतो. इतर राज्यातून आलेले कर्नाटक असेल, गुजरात असेल, बिहार असेल, आंध्र असेल, बऱ्याच राज्यातून आपल्याकडे आलेले पाहायला मिळतात. त्यामुळं महाराष्ट्राचा या देशाच्या आर्थिक विकासात औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून घेण्याची क्षमता या औद्योगिक वसाहतीमध्ये केली जाते. जो कच्चा माल असतो या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करण्याचं कार्य औद्योगिक क्षेत्रामध्ये केलं जातं. यातून आपल्या बऱ्याच वस्तूंचं उत्पादन या क्षेत्राच्या माध्यमातून घेतलं जातं. या बाजारपेठेमध्ये विविधता, उच्च उत्पन्न, उच्च उत्पादकता निर्माण करण्याचं कार्य या औद्योगिक वसाहतीतून MIDCतून केलं जातं. भारताच्या निव्वळ मूल्य जमा वर्धित उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा जवळजवळ 18% वाटा आहे. खूप चांगला आहे की जो मूल्यवर्धित वाटा उत्पादन येतं इतर राज्याच्या तुलनेत आपला महाराष्ट्राचा 18% आहे. प्रादेशिक आणि विदेशी गुंतवणुकीस महाराष्ट्रात उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे आज आपल्या MIDCमध्ये जर बघितलं तर काही जर्मनी कंपन्या आहेत, काही इतर राज्य देशातून आलेल्या आहेत, काही मशनरी जर बघितलं तर स्वित्झर्लंडच्या मशनरी आहेत. म्हणजे त्या ॲटोमॅटिक मशनरी यात कापड उद्योग असेल किंवा दूध संकलनामध्ये आज गोकुळ डेअरीमध्ये जर बघितलं तर मोठे मोठे दूध पॅकिंगच्या जे आहेत ते स्वित्झर्लंडच्या मशनरी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच या भारताच्या निव्वळ मूल्य जमावर्दीमध्ये उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा खूप चांगला आहे. त्यामुळं आर्थिक विकासामध्ये राज्याच्या आपल्या उद्योग क्षेत्राचा सुद्धा खूप वाटा आहे, कारण सगळ्या प्रकारच्या कच्च्या मालातून प्रक्रिया करण्याचं कार्य या 2 नंबरच्या उद्योग क्षेत्रामध्ये केलं जातं. त्यातून बऱ्याच लोकांना रोजगाराची निर्मिती झालेली आहे. असंख्य कुटुंबाचा उदरनिर्वाह, त्यांचं उत्पादन, त्यांचं उत्पन्न या उद्योग क्षेत्रातून निर्माण केलं जातं. महाराष्ट्रातील उत्पादन क्षेत्रासाठी असणाऱ्या 5 उद्योगांचे जर आपण बघितलं तर यामध्ये रसायने, अन्न प्रक्रिया, कापड निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती असे सुद्धा उत्पन्न उद्योगांची नावं आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आपल्या राज्यातून जर बघितले तर 1990 सुरुवातीस भारत सरकारने विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक बाहेरच्या देशाची गुंतवणूक ही आणण्यास सुरुवात केली. 1991 नवीन आर्थिक धोरण अमलात आणलं, खूप चांगलं आहे. आपण ते नंतर बघायचं आहे. नवीन या धोरणामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण अवलंबलं, आधुनिकीकरण अवलंबलं. त्यामुळं राज्याचा विकास एकदम जोमानं, जग ही एक बाजारपेठ निर्माण केली. त्यामुळं जगातील सगळ्या कच्चा माल, पक्का माल, यंत्रसामुग्री या जगातल्या इतर देशांमध्ये, इतर राज्यांमध्ये जाण्यास मुभा मिळाली. त्यामुळं प्रत्यक्ष गुंतवणुकीला उदारीकरणामुळं खूप प्राधान्य झालं. बाहेरच्या देशांनी खूप गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. खूप अभिमानाची बात आहे. जर आपण बघितलं तर इतर राज्यांपेक्षा बाहेरच्या देशांनी महाराष्ट्रामध्ये जास्त गुंतवणूक केलेली आहे. का? कारण त्या पद्धतीची सगळी स्थिती आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहे. चांगली जमीन मिळते, त्यांना कच्चा माल चांगला मिळतो, कामगार चांगले मिळतात, वीज भरपूर आहे, पाणी पुरवठा भरपूर आहे,
म्हणजे जी लागणारी जी उद्योगासाठी जी वसाहत आहे ते खूप चांगले आहेत. त्यामुळे भारतामध्ये या महाराष्ट्रात गुंतवणुकीबाबत आपला इतर राज्यात पहिला क्रमांक आहे. देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीबाबत अग्रेसर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचं प्रमाण एप्रिल 2000 पासून सप्टेंबर 2017 पर्यंत जर पाहिलं तर 6,11,760 इतक्या कोटी रुपयांची गुंतवणूक होती. हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या जवळजवळ 31% एवढी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये फॉरेन कंपनीनी केलेली दिसते, बाहेरच्या देशातील कंपनीनी केलेली दिसते. मग त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं मध्यंतरी आता जपाननं काही रेल्वेसाठी केलेलं आहे, मेट्रो रेल्वेसाठी, किंवा अमेरिकेने एन्ड्रॉय प्रकल्पामध्ये भरपूर गुंतवणूक केलेल्या आहे, त्यामध्ये किती कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये केलेल्या आहे आणि त्यातून आपल्या राज्याचा खूप चांगला आर्थिक विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तरी सुद्धा या औद्योगिक क्षेत्रामुळे ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला बघायचे. त्यातील पहिली जी समस्या आहे ती शासकीय दप्तर दीर्घाई. बघा की एखादा कारखाना काढायचा म्हटलं तर आधी 1946 औद्योगिक धोरण, 56 औद्योगिक धोरण जर आपण विचार केला तर ह्या परवानगी द्यायला कारखाना काढायला अनेक कटकटी होत्या. कारखाना सुरू करायला जे कागदपत्र दिले की ती कागदपत्र कारखान्याला परवानगी लवकर मिळतच नव्हती. म्हणजे त्याच्याकडे जे भांडवल आहे हे याच्या हेल्पाड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्येच ते कमी व्हायचं सपायचं. त्यामुळे ही एक समस्या आपल्या औद्योगिक वसाहतीमध्ये पाहायला मिळत होती. पण नवीन धोरणानुसार त्याच्या उपायला ज्याला कारखाना काढायचा त्यांनी काढू शकतात, परवानगीची गरज नाही. काही मोजके कारखाने ठेवले की त्यांनीच फक्त शासनाकडून परवानगी घ्यायची, उदाहरणार्थ दारुगोळा असेल किंवा औषधी निर्मिती असेल, अशा काही कारखान्यांना परवानगीची गरज ठेवली. बाकीचे कारखाने तुम्ही उभा कधीही करू शकता, उत्पादन घेऊ शकताय. त्यानंतर कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता. जसं इतर देशामध्ये काही प्रशिक्षण काही ट्रेनिंग्स दिली जातात तसं आपल्या म्हणजे अशा पद्धतीची हा औद्योगिक विषयी समाज आहे. कुठलं 10वी झालं की जातं एमआयडीसी, काही प्रशिक्षण नसतं. आयटीआर आज आपल्या शैक्षणिक धोरणातसुद्धा पुढच्या 2 वर्षामध्ये बदल होणार आहे, खूप चांगलं होणार आहे की त्यामध्ये तुम्हाला अशा औद्योगिक ह्याच्यात 9वीपासूनच तशा पद्धतीचं प्रशिक्षण मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे. म्हणजे कौशल्य विकास आपल्याला जो त्या ह्याला लागणार आहे तिची कमतरता आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळते. सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव. आज अत्याधुनिक तंत्रज्ञान एवढं विकसित येत चाललेलं आहे, कमी वेळेत कमी खर्चात कमी जागेत भरपूर उत्पादन द्यायला आले. आज आपल्याकडे उत्पादनसुद्धा तसं व्हाले पण अशी समस्या होती आपल्याकडं. आज सुधारित तंत्रज्ञानसुद्धा आपल्याकडे येत चाललेलं आहे, म्हणजे तो उपाय योजलेला आहे. अशा पद्धतीची अडचण समस्या दिसून येते. पायाभूत सुविधांचा अभाव. तसं आपल्या राज्यात पायाभूत सुविधा खूप चांगल्या आहेत, रस्ते, कच्चा माल किंवा जो लागणारा पाणी पुरवठा, वीज पुरवठा इतर राज्याच्या तुलनेने जर बघितला तर खूप चांगला आहे. पण अशा पद्धतीची समस्या आपल्यामध्ये जाणवते. नवीन उद्योगांना प्रोत्साहनाचा अभाव. नवीन एखादा कारखाना काढायचा मध्यंतरी बरेच कारखाने कर्नाटकामध्ये जाणार होते कारण त्यांचे काही विजेचे दर किंवा काही त्यांच्यावर निर्बंध लादले होते ते कमी करण्यात आले. जी ही एक समस्या आहे की नवीन एखादा कारखाना काढायचा आहे तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. शासनाने त्याला आज शासन देते, लक्षात घ्या, नवीन यंत्रसामग्री बाहेरच्या देशातून आणायची आहे त्याच्यासाठी हमी देतं. जर त्यांनी कर्ज नाही फेडलं तर आम्ही फेडू असं हमी दिली जाते. त्यांना कर्ज पुरवठा केला जातो, भांडवल पुरवठा केला जातो, त्यातून आज खूप चांगल्या पद्धतीने नवीन उद्योगांना प्रोत्साहन दिलं जातं. विकास कार्यक्रमाचा अभाव. त्यामध्ये विकास कार्यक्रम अवलंबण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये विकास कार्यक्रमाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर प्रादेशिक असमतोल. जर आपण विचार केला तर आपल्या काही जिल्ह्यांमध्ये विकास खूप चांगला आहे पण काही जिल्हे एकदम आपल्याला मागास पाहायला मिळतात. उदाहरणार्थ जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास इतर जिल्ह्यापेक्षा खूप चांगला आहे पण सिंधुदुर्ग किंवा गगन काही भाग जर बघितला तर त्या जिल्ह्यांचा विकास एवढा झालेला नाही. इथं अशा औद्योगिक वसाहती आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कितीतरी औद्योगिक वसाहती आहेत, त्या भागात खूप चांगला जे प्रादेशिक असमतोल किंवा पाहायला मिळतो. जे अशा पद्धतीच्या समस्या आपल्या औद्योगिक वसाहतीमध्ये पाहायला मिळतात. तरीसुद्धा महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने काही उपाय दिलेले त्या औद्योगिक वसाहतीसाठी. त्यामधला पहिला उपाय आहे संभाव्य गुंतवणुकीदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. बघा की अशा पद्धतीचा म्हणजे पहिल्यांदा जर आपण कारखाना उभा करायला गेलो तर त्या कारखान्याच्या दप्तर दीर्घाईमुळे कारखान्याला परवानगी मिळतच नव्हती. पण आज जर आपण विचार केला तर एक खिडकी योजना, एका खिडकीत सगळं कार्य, परवानगी, त्याचं नूतनीकरण हे सगळ्या बाबी दिल्या जातात. म्हणजे अशा कारखान्यांना परवानगी तात्काळ किंवा अशा पद्धतीनं दिली जाते.
त्यानंतर महाराष्ट्र उद्योग व्यापार गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत किंवा गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा आणि माहिती पुरवली जाते. ज्या विदेशी कंपन्या असतील किंवा ज्यांनी गुंतवणूक केली असेल अशा गुंतवणूकदारांना आज वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्याचं कार्य आपलं शासनकर्त्याला पाहायला मिळतं. जे उदाहरणार्थ बऱ्याच फॉरेनच्या कंपनीने किंवा इतर कंपनीने आपल्यामध्ये गुंतवणूक केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे तुम्ही गुंतवणूक करा, जे काय कमी असेल किंवा तुमचा वाटा एवढा आमचा वाटा एवढा गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं अशा पद्धतीचे उपाय उद्योग असेल व्यापार असेल किंवा आयात निर्यात असेल यांमध्ये गुंतवणुकीमध्ये प्रोत्साहन देण्याचं कार्य केंद्रामार्फत केलेलं आहे. त्यानंतर लघुउद्योगांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग वाढावा म्हणून निर्यातीस प्रोत्साहन व जागेच्या भाड्यांसाठी अनुदानाची उपलब्धता करून दिली. जे आपल्या वस्तूंची निर्यात वाढावी अशासाठी काही वस्तू आपल्या ज्या निर्माण होतात त्याचं बाहेर देशामध्ये जागतिक स्तरावर प्रदर्शन असतं. एक लक्षात घ्या की आपल्याकडं सुद्धा असं जिल्हा स्तरावर काही कृषी क्षेत्राचं प्रदर्शन असतं किंवा जीवनावश्यक वस्तूंचं प्रदर्शन असतं, अशा प्रदर्शनाला तुम्ही गेला पाहिजे. तिथं अशा लौकिक वस्तू प्रदर्शनामध्ये विक्रीस ठेवलेल्या असतात, पाहायला मिळतात आपल्याला, जे आपण बघितलेलं नाही अशा वस्तू आपण बघत असतो. अशा प्रदर्शनाला तुम्ही भेट कृषी प्रदर्शन आपल्या याच्यात भरवतात वर्षामधून एकदा, अशा प्रदर्शनासाठी तुम्ही गेला पाहिजे. औद्योगिक प्रदर्शन असतं, कृषी प्रदर्शन असतं, गृहोपयोगी प्रदर्शन असतं, अशा लौकिक अत्याधुनिक वस्तूंची तिचा वापर कसा करावा कशा पद्धतीने केला पाहिजे, म्हणजे तसं आपल्या देशानं आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा पद्धतीची प्रदर्शनासाठी जागा देण्यासाठी अनुदान दिलं जातं, प्रदर्शनं भरवली जातात, आपली वस्तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातो. जे लघु उद्योगांना अशा आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याचं कार्य केलेलं आहे. औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती सेसची निर्मिती करण्यात आली. जास्तीत जास्त औद्योगिक विकास वाढ झाली पाहिजे म्हणून आज आपल्याकडे जवळजवळ आपल्या इथंच 3 एमआयडीसी पाहायला मिळतात. 3-स्टार एमआयडीसी म्हणून ओळखली जाते. कितीतरी एकच एक एक कारखान्यासाठी जमीन आहेत, मोठे मोठे कारखाने रेमंड्स असतील किंवा मोठे मोठे कारखाने आपल्याला आपल्या 3-ऱ्या या एमआयडीसीमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे त्याचा विकास झाला, वृद्धी झाली, कितीतरी लोकांना रोजगार मिळाला, कितीतरी कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या माध्यमातून चालला. म्हणजे या माध्यमातून जर आपण विचार केला तर औद्योगिक वृद्धीसाठी सरकारनं अशा पद्धतीची विशेष क्षेत्राची सेसची निर्मिती केली. आणि महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक समूह विकास कार्यक्रम लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगासाठी सुरू करण्यात आलं. लहान कारखाने विशेष त्यांना प्रोत्साहन, कारण बरेच कारखाने जर आपण बघितले बऱ्याच मोठ्या कारखान्यांमध्ये लहान कारखान्यावर मोठे कारखाने अवलंबून असतात, त्यांचे स्पेअर पार्ट ह्या लहान कारखान्यात तयार होतात आणि मोठ्या कारखान्यांना पुरवले जातात. म्हणजे ह्या तिन्ही यांना सहकार्य करण्याचं त्यांना उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं कार्य अशा या कार्यक्रमाअंतर्गत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीचं दुसरं क्षेत्र उद्योग क्षेत्र, या उद्योग क्षेत्रातून आपल्या देशाचे आर्थिक राज्याचे आर्थिक विकास खूपच चांगला, इतर राज्यापेक्षा बाहेरच्या देशातून आपल्या राज्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीची गुंतवणूक यामध्ये पहिला क्रमांक आपल्या राज्याचा लागतो. त्यामुळं जरी समस्या असल्या तरी त्यावर खूप चांगले उपाय आपल्याला शासनाने योजलेले की जेणेकरून आपल्या राज्याचा विकास आर्थिक विकास खूप चांगला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचं दुसरं क्षेत्र होतं. तिसरं क्षेत्र आहे सेवा क्षेत्र, मध्ये आपल्याला बघायचं होतं या माध्यमातून आपल्या राज्याचा कशा पद्धतीनं विकास झालेला आहे सेवा क्षेत्राच्या माध्यमातून. यातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो की या क्षेत्रामध्ये विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण, सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश केला जातो. या सगळ्या सेवा आपल्या राज्यात इतर राज्याच्या तुलनेनं खूपच चांगल्या आहेत. जर आपण बघितलं तर विमामध्ये भरपूर कंपन्या आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केले जातात. यातून काही वाटा शासनाच्या विकासासाठी ठेवला जातो. त्याचबरोबर पर्यटन जर बघितलं तर आपल्याला फॉरेनवरनं येणारे किंवा याच्यातून पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन विकास कार्यक्रम राज्य शासनानं हाती घेतलेला आहे. त्या भागाचा विकास खूप चांगला झालेला आहे. पर्यटन स्थळ म्हणून काही लौकिक आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपल्या जवळच आहे कन्हेरी मठ, आज आपल्या या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं नेटवर जर बघितलं तर तुम्हाला खूप पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीच्या तिथं पर्यटनासाठी जी गार्डन तयार केलेलं आहे ते जर बघितलं तर दुबईसारखं गार्डन, हँगिंग गार्डन आहे, अंतराळी गार्डन आहे की त्यामध्ये त्यांना पाणी किंवा हे सुविधा खूप, म्हणजे या पर्यटनामध्ये अशा बऱ्याच महाराष्ट्र शासनानं अनेक ठिकाणी महाबळेश्वर असेल किंवा काही प्रसिद्ध स्थळं जर बघितली महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये खूपच पर्यटनाच्या ते त्यांचा विकास आणि त्यातून आर्थिक बाबी आपल्या राज्यामध्ये खूप चांगले आहेत. बँकिंग जर बघितलं तर आज उदारीकरण, जागतिकीकरण,
यामुळे बँकिंग क्षेत्रात सुद्धा आज आंतरराष्ट्रीय याच्यातून बँका आपल्याकडं मोठ्या प्रमाणाची गुंतवणूक करायला अनेक प्रकारच्या उद्योगांना कर्जाचं वाटप, जसं आज HDFC असेल, IDBI असेल किंवा ICICI असेल, ॲक्सिस असेल, ICICI असेल, अशा बऱ्याच बँका आज आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून आपल्या राज्यामध्ये कार्यकर्त्याला पाहायला मिळतात. ते त्यातून सुद्धा शिक्षण जर बघितलं तर आज आपल्याकडं शिक्षणामध्ये अनेक 2 वर्षात खूप चांगले डेव्हलप किंवा चांगला विकास झालेला आहे. कृषी क्षेत्राला म्हणजे शैक्षणिक सुद्धा या सेवेच्या माध्यमातून उत्कृष्ट नागरिक बनवण्याचं कार्य या ह्याच्यातून केलं जातं. आणि याचबरोबर सामाजिक सेवामध्ये वैद्यकीय असतील, आरोग्य असतील किंवा समाजासाठी रस्ते असतील, खूप चांगल्या पद्धतीच्या आपल्या राज्यामध्ये देतेला पाहायला मिळतात. की जेणेकरून व्यावसायिक सेवा आणि अंतिम ग्राहक सेवा याचाही समावेश या सेवेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणारे व वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. विकासात मोलाचा वाटा या क्षेत्राचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचं योगदान खूप मोठं आणि चांगलं आहे. इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राज्यातील उत्पादन जर आपण विचार केला, सेवा क्षेत्राचं योगदान सर्वात जास्त असून 2017-18 मध्ये जवळजवळ 54.5% इतकं उत्पादन सेवा क्षेत्राच्या माध्यमातून, म्हणजेच कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र यापेक्षा आपल्या राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा या सेवा क्षेत्राचा आहे. त्यामुळे सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारी काही प्रमुख उद्योग यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये प्रामुख्याने अर्थतंत्र, माहिती तंत्र म्हणजे ITM, IT, ITS, स्टार्टअप्स, क्राउड कॉम्प्युटिंग, विजय वरील वाहने, संरक्षण, पर्यटन, खाजगी विद्यापीठे यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. की या माध्यमातून, या सेवेच्या माध्यमातून आर्थिक राज्यामध्ये खूप प्रगती चांगली झालेली आहे. शासनातर्फे या सेवा क्षेत्रातील वाढ ही द्वितीय श्रेणीच्या शहरामध्येही करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम शासनानं हाती घेतलेले आहेत की जेणेकरून सेवा क्षेत्राचा सुद्धा चांगली वाढ होईल, की जेणेकरून आर्थिक विकास खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळेल. अशा या सेवा क्षेत्रामध्ये काही मुख्य घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला घटक आहे पायाभूत संरचना. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा ह्या अत्यंत गरजेच्या आहेत. आर्थिक विकास झपाट्याने आणि लवकरात लवकर व्हायचा असेल तर पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असतात. या पायाभूत सुविधा या राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी गुरुकिल्ली म्हणून ओळखले जातात. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत आर्थिक गुंतवणुका आकर्षित करायचा असेल तर यांच्यामध्ये स्पर्धा किंवा स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होणं गरजेचं होतं. आणि मग आपल्या राज्यानं सुद्धा अशी स्पर्धा निर्माण केली की जास्तीत जास्त कमी याच्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या सुविधा आम्ही पुरवू. रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, जमीन असेल, जागा असतील, कामगार असतील, यासाठी सुविधा या वेगाने, वेगवान आणि शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत गरजेच्या होत्या. अशा पद्धतीनं आपल्या राज्यानं पुरवलेल्या, त्यामुळं आपलं राज्य हे इतर गुंतवणुकीच्या क्षेत्रात जर बघितलं तर खूप अग्रेसर आहे, पहिल्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं. या पायाभूत सुविधामध्ये आर्थिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, आर्थिक पायाभूत सुविधामध्ये ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन आणि सामाजिक पायामध्ये आरोग्य आणि शिक्षण, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्या या सेवा क्षेत्राच्या माध्यमातून पुरवल्या जातात. तर आर्थिक पायाभूत सुविधामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने काही उपाय योजलेले होते. यामध्ये वीज निर्मिती क्षमता वाढवणे, आपल्या पायाभूत सुविधेतली सर्वात महत्त्वाची गुंतवणूक जर करायची असेल तर त्या कुठल्याही कारखान्याला लहानातल्या लहानपासून मोठ्या मोठ्या विजेची गरज आहे. यासाठी मध्यंतरी केंद्रानं सुद्धा आपल्याकडं रत्नागिरीच्या साहेबमध्ये 2 अणुऊर्जा केंद्र निर्माण केली. आज बऱ्याच ठिकाणी पवनचक्क्या किंवा या विजेतून जे ऊर्जेचे स्रोत आहेत, या ऊर्जेच्या स्रोतच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न, आपल्या राज्याची क्षमता या राज्यानं वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रम, अशा पद्धतीचा उपाय आपल्या राज्यानं ग्रामीण, आज जर बघितलं तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण झालेलं आहे. नेटवर्क सुधारणा, प्रत्येक ग्रामीणमधल्या ग्रामीण आपल्याला नेटवर्क पाहायला मिळतं, नेटवर्क उपलब्ध होतं, की जेणेकरून जागतिक स्तरावरच्या सगळ्या घडामोडी आपल्याला तात्काळ बघतायत. त्यामुळे जे ही एक बाजारपेठ निर्माण करण्याचं कार्य नेटवर्कनं केलेलं आहे. ऊर्जा संवर्धनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम योजलेले आहेत. राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनेचा थेट लाभ, आज जर आपण बघितलं तर राज्यामधील ग्राहकांना आपल्याला
थेट लाभ घरपती झालेला कमी ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी होती शासनाने मध्यंतरी मोफत पुरवलं दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोफत दिलेला आहे जे अशा पद्धतीचा थेट लाभ त्यांच्या खात्यावर अनुदान पूर्वी असं होत नव्हतं की अनुदान हे दुसरे लाटायचे आणि मग गॅस वापरणारे वेगळेच होते म्हणून आज थेट अनुदान देण्याचा प्रयत्न केला. राज्यात रस्ता विकास योजनेची 2001 ते 2021 अंमलबजावणी झाली असून जवळजवळ 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करणे हे या योजनेचं लक्ष होतं. आज जवळजवळ सर्व ग्रामीण भाग महाराष्ट्रामधला डांबरीकरणानं जोडलेला आहे मोठमोठ्या रस्त्यांना जसं राष्ट्रीय रस्ते राज्य रस्ते जिल्हा रस्ते ग्रामीण रस्ते हे सर्व जाळं एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे की ग्रामीण भागातून सगळा कच्चा माल शहरीकरणापर्यंत आणायचा कच्चा माल औद्योगिक वसाहतीपर्यंत आणायचा पक्का झालेला माल अनेक शहरांपर्यंत अनेक राज्यांपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य या रस्ते वाहतुकीने केलेलं आहे. त्यासाठी 2021 पर्यंत म्हणजे ह्या वर्षीपर्यंत सगळे रस्ते पूर्ण डांबरीकरण ग्रामीणमधल्या ग्रामीण भागामध्ये हे झालेले असतील. मुंबई नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली खूप आपल्या आर्थिक विकासात ही मोलाचा वाटा करण्याचं कार्य मेट्रो रेल्वे करते. कच्चा पक्का माल वाहतुकीमध्ये सुधारणा डेव्हलप करण्याचं कार्य मुंबई ते नागपूर आज आपण पाहिलो की मुंबई ते गुजरातसुद्धा मेट्रो रेल्वेचं काम सुरू आहे. पुण्यामध्ये मेट्रो रेल्वेचं काम सुरू आहे आणि ठिकाणी कालव्यांचं काम सुरू आहे जिथं पाणी यामध्ये बंदराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्यात आले. या धोरणानुसार केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रम प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या 5.45 कोटी इतकी असून हे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेने सर्वात जास्त आहे. म्हणजे नेटसुद्धा इंटरनेट वापरण्यामध्ये आपला राज्य अग्रेसर आहे. त्यातूनसुद्धा विकास किंवा राज्याच्या विकासात याचाही वाटा आपल्याला पाहायला मिळतो. जे अशा पद्धतीचे या उपाययोजना सेवा क्षेत्राच्या माध्यमातून म्हणजे पायाभूत संरचनेसाठी शासनाने योजलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर सामाजिक काही पायाभूत सुविधा आहेत की सामाजिक पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचाच घटक म्हणून पाहिला जातो. यामध्ये कारण वाजवी मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी सामाजिक सेवासुद्धा किंवा सामाजिक विकाससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आर्थिक विकासाच्या गती देण्यासाठी सामाजिक सुविधा म्हणजे जसं शिक्षण असेल आरोग्य असेल वैद्यकीय सुविधा आपल्याकडं भरपूर वैद्यकीय सुविधा आणि आता अलीकडं तरी शासनानं नवीनच अलीकडं GR काढला आहे की करोनामध्ये जे कोण किंवा ॲक्सिडेंटमध्ये परवाचा नवीनच GR आहे बघा ॲक्सिडेंट राज्यामध्ये कुठल्याही टोक्यात ॲक्सिडेंट झाला तर 72 तासापर्यंतचा सगळा खर्च शासन करणार सरकार करणार. समजा मुंबईमध्ये झाला मुंबईमध्ये तिथं 72 तास किंवा त्याचा सगळा खर्च ॲक्सिडेंटमध्ये झालेला सगळा खर्च हा सरकार करणार. कोणाही म्हणजे कितीही व्यक्ती जरी श्रीमंत असली तरी त्यांचा खर्च सरकार म्हणजे आज नवीन म्हणजे आपल्याकडे तशा आर्थिक बाबी होत चाललेल्या आहेत. म्हणून आज सामाजिक सुविधा पायाभूत सुविधा यामध्ये चांगल्या पद्धतीचे वाढ केवळ दर्जा सुधारण्याच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठी सुद्धा याची गरज असते. सामाजिक पायाभूत सुविधा अंतर्गत त्याची गरज असते. सामाजिक या पायाभूत सुविधा म्हणजे साक्षरता अभियान कार्यक्रम जास्तीत जास्त साक्षर आज आपल्याकडं शिक्षण त्यानंतर आरोग्य गृहनिर्माण चांगल्यात चांगलं पाणी पिण्याचं पाणी गृहनिर्माण पाण्या गृहनिर्माण आणि स्वच्छता सुविधा इत्यादींचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या सामाजिक सुविधामधील जर आपण बघितलं तर पहिलं जे आहे ते शिक्षण. शिक्षण ही मानवाची मूलभूत आणि सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यावश्यक गरज आहे. जेवढं राज्यामध्ये जास्त शिक्षित असेल तेवढं राज्य अग्रेसर बनतं आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण राहतं चांगलं राहतं. म्हणजे त्यामुळं शिक्षणावर कुठल्याही देशाचा आर्थिक विकास किंवा सामाजिक विकास हा शिक्षणाचा कणा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जेवढं चांगलं शिक्षण मिळेल मोफत मिळेल तेवढं राज्याचा विकास खूप चांगला होणार आहे. म्हणून आपल्या राज्यामध्ये 1 ते 12 मुलींना मोफत शिक्षण आहे. 1 ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत अन्न आहे. त्यांना वह्या पुस्तकं मोफत दिली जातात 8 पर्यंतच्या सगळ्यांना. काही भागामध्ये जर बघितलं तर त्यांना मोफत पोशाखसुद्धा दिला जातो. म्हणजे अशा राज्यानं आपल्या काही योजना खूप शिक्षणासाठी योजलेल्या पाहायला मिळतात. सत्यस्थितीत भारतात तरुणांची संख्या इतर देशाच्या मानानं खूप चांगली आहे. आपल्या देशात यंगमधले म्हणजे साधारणपणे 18 ते 40 वयोगटामध्ये जगात सगळ्यात जास्त यंग घटक भारतामध्ये हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण श्रमामध्ये किंवा देशाच्या आर्थिक विकासात या घटकाचा मोलाचा वाटा आहे लक्षात घ्या. त्यामुळं सर्वाधिक लोकसंख्या ह्या लाभांशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गरजेचं ठरतं.
त्यामुळे भारतात शिक्षणाचे आपल्याला चार स्तर पाहायला मिळतात, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण. जसं आता तुम्ही उच्च माध्यमिकमध्ये आहात 11वी 12वी आणि याच्यावरचं FY SY TY पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट हे उच्च शिक्षणमध्ये आलं. या स्तरानुसार जेवढं शिक्षण घेत जाल तेवढा तुमचा आर्थिक विकास होणार आहे. प्राथमिक शिक्षण जर आपण म्हटलं, महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण करण्यात आलेलं आहे. हे घेतलंच पाहिजे अशा पद्धतीचं कायदा अलीकडे 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये प्राथमिक शिक्षणावरील राज्य सरकारचा खर्च जवळजवळ 19,486 कोटी इतका होता. या वयोगटातील सगळ्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण सर्व शिक्षा अभियान अंतर्गत देण्यात आलं. खूप चांगली बाब आहे की यामध्ये जर एखादा विद्यार्थी चुकून काही कारणास्तव समजा 6वी शाळा सुटली असेल, 1 वर्ष गेला असेल, तर त्याला डायरेक्ट 6वीत न घालता 8वीत घालायचं आहे. खूप चांगली बाब म्हणजे त्यांना सक्तीच. आणि या शिक्षणामध्ये अन्न त्यांना दुपारचं मध्यान्ह भोजन मोफत ठेवलं. आज आपल्या राज्यातील सगळ्या शाळांमध्ये अशा पद्धतीचं मध्यान्ह भोजन आहे. शहरी असेल, ग्रामीण असेल, काही भागात जर बघितला तर 1-1 वेळ खायला मिळत नाही. निदान जात शाळेत त्या हेनद्री शाळेत जावं, त्यांचं खाव शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तो चांगला सदृढ बालक बनावा. आज अशा अनेक प्रकारच्या योजना या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून दिल्या जातात. या शिक्षणामध्ये 1वी ते 8वीची शैक्षणिक संस्था जर विचार केला, 2016-17 शाळांची संख्या 1,4,931 होती. एकूण नोंदणी लाखात जर बघितले 15.86 लाख होती. शिक्षक संख्या जर बघितली 5.30 लाख इतके शिक्षक होते प्राथमिक याच्यामध्ये. आणि विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर 30.1 लाख शिक्षक विद्यार्थ्यांचं प्रमाण होतं. म्हणजे खूपच चांगलं आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण जर बघितलं तर माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून प्रवेश संख्या ही वाढावी या उद्देशाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान याची सुरुवात केली. 2009 या याची सुरुवात केली. 2016-17 जर याच्यामध्ये बघितलं तर राज्य सरकारच्या सामाजिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावरील जवळजवळ 16,89 कोटी रुपये खर्च या माध्यमिक आणि उच्च माध्यमिकवर करण्यात आला. जर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमध्ये बघितलं 9वी ते 12वी या शैक्षणिक संस्थेची नोंदणी जर बघितली तर 2016-17 शाळांची संख्या 25,737 होती. एकूण नोंदणी 66.15 लाख इतकी होती. शिक्षक संख्या 2.13 लाख इतकी होती. आणि शिक्षक विद्यार्थी प्रमाण 31:1 म्हणजे जवळजवळ 30:1 शिक्षक अशा पद्धतीचं प्रमाण होतं. खूप चांगलं होतं. आणि याच्यावरचं जे शिक्षण येतं ते उच्च शिक्षण 12वीनंतर FY SY TY म्हणजे पदवी आणि पदवीत्तर हे जे शिक्षण येतं हे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबर महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षणाच्या संधी विस्तारासाठी सतत प्रयत्नशील आहे. चांगल्यात चांगलं उच्च शिक्षण सुद्धा मिळावं म्हणून आज उच्च शिक्षण देण्यासाठी 22 विद्यापीठे असून त्यापैकी 4 कृषी विद्यापीठ आहेत. हे खूप चांगलं आहे. 1 आरोग्यविषयक विद्यापीठ आहे, पशुवैद्यकीय विद्यापीठ आहे, 1 तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, 15 सामान्य विद्यापीठ आहेत. अशा 4 खाजगी अभियान अभिमत विद्यापीठ आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या काही 5 संस्था आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. राज्याने उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, आधुनिकीकरण अशी आव्हाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विद्यापीठ कायदा 2016 अधिनियम त्यानुसार उच्च शिक्षणात लोकशाही तत्वांचा सुद्धा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शैक्षणिक स्वायत्तता, गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधिष्ठ शिक्षण याचा समावेश करणे या कायद्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं, ध्येय होतं. यातून आपल्या राज्यातील एक उत्कृष्ट आणि चांगले आणि व्यावसायिक आणि चांगल्या पद्धतीचे नागरिक बनवण्याचं कार्य या शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय राज्य स्तरावर शिक्षा अभियानांतर्गत संशोधन, वेगवेगळ्या प्रकारचे नवोपक्रम, गुणवत्तापूर्ण सुधारणा, आधुनिक तंत्र या संकुलाची स्थापना यासाठी 20 कोटी रुपयांचं अनुदान मिळवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. विशेष बघा खूप चांगल्या पद्धतीचं आहे. भारत सरकारने 2013 उच्च स्तर शिक्षा अभियान सुरू केलं. जे अशा पद्धतीचं सेवा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये शैक्षणिक यावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या राज्याने केलेला आपल्याला पाहायला मिळतो.
हां बघा या सेवा क्षेत्रामध्ये जे आपण पहिला जो भाग बघितला तो शिक्षणामध्ये, या इतर मध्ये जर बघितलं आपण सर्वसमावेशक शिक्षण, यामध्ये विशेष गरजांची तरतूद आणि गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष दिव्यांगासाठी जे अपंग आहेत दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रमांची राज्य सरकारने अंमलबजावणी केली. खूप चांगलं केलेलं होतं यामध्ये की दिव्यांगासाठी अशा पद्धतीचा जर आपण बघितला ज्यांना दिसत नाही वगैरे त्यांच्यासाठी कोडवर्क असतं, तसं मतदानात सुद्धा असं कळवलं असतं किंवा नोटांवर सुद्धा 500 नोट 1000 100 नोट त्याच्या साईडला दिव्यांगासाठी विशेष हे असतं लक्षात मार्किंग असतं त्यावर ते ओळखत म्हणजे त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं शिक्षण सर्वसमावेशक शिक्षणामध्ये माध्यमातून दिलं जातं. त्यानंतर मुलींच्या शिक्षणास आपल्या राज्य सरकारनं प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून उच्च माध्यमिक स्तरावर मुलींसाठी 1 ते 12 मोफत शिक्षण आहे. ग्रामीण भागातील मुलींना मोफत सध्या ST पास आहे मिळतो आता. त्याचबरोबर मुलींसाठी मध्यंतरी ज्या 4-5 किलोमीटर अंतरावरून शाळेला मुली येत असतील त्यांना मोफत सायकलिंग सुद्धा देण्याचा दिलेला आहे. शाळेपासून 5 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलींना सायकली वाटप यासारख्या योजना महाराष्ट्र शासनाने खूप चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं मुलींचं शिक्षण होतं. त्याचबरोबर प्रौढ शिक्षण मध्यंतरी आपल्या राज्यानं प्रौढ शिक्षण सुद्धा की जे आई वडील असतील आजी आजोबा असतील त्यांना तुमच्या वयोगटातील 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलींनी मुलांनी त्यांना लिखता वाचता येईल असं प्रौढ शिक्षण किंवा शाळा देवालय मंदिरामध्ये किंवा वाचनालयामध्ये अशा पद्धतीचं प्रौढ शिक्षण प्रौढांना देण्याचं कार्य प्रत्येकासाठी शिक्षण साक्षर भारत अभियान यासारख्या योजना लोकांच्या सहभागातून राज्य सरकारच्या पुढाकाराने राबवण्यात आल्या. अशा पद्धतीचं प्रौढ शिक्षण होतं. आणि यातला शेवटचा भाग होता आदिवासी शिक्षण. राज्याच्या कक्षेत येणाऱ्या आदिवासी भागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाने निवासी आश्रम शाळा सुरू केल्या. रायाच्या तिथं जे आदिवासी आहेत त्यांच्या मुला मुलींना मोफत अन्नधान्य मोफत शिक्षण तिथं राहून त्यांनी घ्यायचं अशा पद्धतीच्या यामध्ये आदिवासी मुलींना मोफत निवासाची सुविधा आहार गणवेश त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य अन्य सवलती जर चांगल्या पद्धतीनं मार्क्स न आला तर त्यांना सवलती दिल्या गेल्या. राज्यात सध्या 556 अनुदानित आश्रमशाळा असून आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे म्हणून सरकारनं विभागीय जिल्हा तालुका अशा पद्धतीने प्रोत्साहन त्यांना अनुदान देतं. उदाहरणार्थ आपल्या गेल्या वर्षी 12वीच्या विद्यार्थिनी स्वाती शिंदे हिला शाहूस पुरस्कार मिळाला आहे. कालच पत्र आलेलं आहे तिला बक्षीस पण मिळणार आहे. 26 पुरस्कार बक्षीस बघा कारण तिच्या ह्याच्यातनं खूप चांगले मार्क्स आहेत म्हणजे 75च्यापेक्षा जास्त येणार. तर अशा सवलतीसुद्धा मुलींना प्रोत्साहनासाठी किंवा आदिवासी भागातील व्यक्तींनासुद्धा अशा पद्धतीच्या सवलती खाणं पिणं राहणं सगळं मोफत देण्याचा प्रयत्न आपल्या राज्यानं केलेला आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीची पहिली सेवा होती शैक्षणिक सुविधा. धन्यवाद. यानंतर आपल्याला सेवा क्षेत्रामध्ये आपण शिक्षण आणि आरोग्य सेवा. तर यामध्ये आरोग्य जी सेवा आहे या आरोग्य सेवेमध्ये 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण जवळजवळ 1844 इतके प्राथमिक आरोग्य केंद्र व 360 सार्वजनिक आरोग्य केंद्र होती. आज या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गरजू दुर्बल अशा व्यक्तींना मोफत वैद्यकीय सर्व सुविधा त्यांच्या सर्जरी ऑपरेशन्स वगैरे आज आपल्या राज्य शासनानं दिलेले आहेत. आज आपल्याकडं केसरी कार्ड पांढरे जे पिवळे कार्ड धारकांना आहेत त्यांना 100% पिवळे कार्ड धारकांना 100% मोफत सगळं आहे वैद्यकीय सुविधा. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या माध्यमातून ग्रामीण आणि नागरी किंवा शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर खूप चांगल्या पद्धतीनं भर दिलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सुरक्षित पेयजल आज आपल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये स्वच्छ आणि चांगलं पाणी पेयजलाच्या माध्यमातून दिलं जातं. पोषक आहार त्यानंतर आरोग्य आणि स्वच्छता या बाबीवर सर्वात जास्त भर दिलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने यामध्ये केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा
खूप चांगल्या पद्धतीने पुरवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्रिस्तरीय पायाभूत सुविधेची निर्मिती आपल्या राज्याने केलेली आहे. प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं वैद्यकीय सुविधा किंवा आरोग्य सुविधेच्या माध्यमातून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय, प्रमुख शहरातील सुपर स्पेशालिस्टी दवाखाने इत्यादींचा समावेश या आरोग्य सेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज आपल्याला गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाबरोबरच केसरी धारकांना सुद्धा मोफत सर्व वैद्यकीय सुविधा आज आपलं राज्य शासन करत्याला आपल्याला पाहायला मिळतं. विशेष म्हणजे कालच्या पेपरमध्ये वाचलं असेल की वैद्यकीयसाठी आपल्या राज्यामध्ये कुठेही राज्याच्या कोपऱ्यापर्यंत कुठेही जरी ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंट होणाऱ्या व्यक्तीचा सर्व खर्च राज्य शासन करणार. बघा, खूप ही चांगली बाब आहे. वैद्यकीयसाठी केलेला हा त्या नागरिकासाठी केलेला एक खूप मोलाचा वाटा आहे. मग ती व्यक्ती किती श्रीमंत आहे किंवा गरीब आहे हे न पाहता ॲक्सिडेंट झालेल्या सर्व व्यक्तीचा वैद्यकीय खर्च आपलं राज्य सरकार करणार आहे. खूप चांगली बाब आहे. अशा पद्धतीची आरोग्य सेवा यावर सुद्धा आपल्या राज्य सरकार आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमातून ह्या वर्षीच्यासाठी पर्यटन हा भाग कमी आहे, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राज्यातून पर्यटन आणि पर्यटन विदेशी पर्यटक आपल्या आकर्षित व्हावेत यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा आपल्या राज्य शासनानं प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रात पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून राज्य सरकारने पर्यटन धोरण 2016-17 अंमलात आणले. या पर्यटन धोरणामध्ये 2015 महाराष्ट्रात अग्रगण्य पर्यटन स्थळं बनवली, खूप चांगलं केलेलं आहे. पर्यटनातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेण्यासाठी जवळजवळ 30,000 कोटी रक्कम एवढी रक्कम वाढवली आहे. पर्यटन उद्योगासाठी 10 लाख अधिक लोकांना रोजगाराची निर्मिती केलेली आहे. जरी सुद्धा हा भाग कमी आला तरी आपल्या राज्यानं पर्यटनासाठी खूप चांगल्या पद्धतीचं विकास करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे की जेणेकरून आर्थिक प्राप्ती या पर्यटनातून सुद्धा आपल्या देशाला खूप चांगली उपलब्ध आहे. त्यानंतर आतिथ्य सेवा हा एक शेवटचा भाग आहे. यामध्ये आतिथ्य सेवेमध्ये जर बघितलं तर आतिथ्य सेवा उद्योग इतर उद्योगापेक्षा खूप विस्तारित आहे, कारण महाराष्ट्रात आतिथ्य सेवा आज आपल्याकडे झपाट्यानं वाढणारी पाहायला मिळते. कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ या अतिथी सेवेचं खूप महत्त्वाचा वाटा आहे. या उद्योगांचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्राहकांना समाधान. आपल्याकडे फॉरेनर भरपूर येतात, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आपल्या देशातून इतर राज्यातून पर्यटनासाठी भरपूर येणार आहेत. त्यांना खूप चांगल्या पद्धतीची अतिथी सेवा, अतिथी देवोभव, जसं आपल्याकडे पाहुणे वगैरे आल्यानंतर जसा पाहुणचार होतो तसा आपल्या राज्यामध्ये सुद्धा इतर देशातून इतर राज्यातून आलेल्यांचा पाहुणचार खूप चांगल्या पद्धतीने चांगलं खायला दिलं जातं, चांगलं खायला मिळतं आपल्या राज्यामध्ये. पिण्याचं चांगल्या सुविधा आहेत, रस्ते चांगले सुविधा आहेत. अतिथी सेवा यामध्ये उपहारगृहे अतिथी उद्योगाचा एक भाग असून पर्यटनाच्या वाहतुकीत सेवा पुरवतात. तसेच हवाई प्रवास चांगल्या पद्धतीने देण्याचा, जल प्रवास मुंबई गोवा, त्यानंतर आरामदायी आणि आलिशान रेल्वे प्रवास डेक्कन ओडिसा वगैरे किंवा उपहारगृहे, सामान्य पर्यटन आणि कार्यक्रमाचं व्यवस्थापन अशा सेवा या आतिथ्य सेवेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीच्या देण्याचा प्रयत्न आपलं राज्य सरकार करताना आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीचं आतिथ्य सेवा हा भाग होता. त्यानंतर मनोरंजन उद्योग हा सुद्धा आपल्या राज्यात खूप चांगला आहे. जर आपण बघितलं तर जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती होते, जगात जास्त पिक्चर आपल्या भारतात होतात. खूप चांगली गोष्ट आहे की यामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची आणि खूप चांगली भूमिका आहे या मनोरंजनामध्ये. महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र हे अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणारं क्षेत्र आहे. यातून खूप चांगले कलाकार घडवले जातात. आपल्याकडं जवळच खूप इथं कोल्हापूरमध्ये या मनोरंजनासाठी खूप चांगल्या पद्धतीची चित्रनगरी निर्माण आहे. या चित्रनगरीत खूप चांगल्या पद्धतीचं शूटिंग सध्या मला वाटते त्या ज्योतिबाचं शूटिंग इथं सध्या सुरू आहे. म्हणजे मनोरंजन क्षेत्र हे कोल्हापूर शहर विशेष प्रादेशिक सिनेमासाठी प्रसिद्ध आहे. बघा, खूप चांगल्या पद्धतीचं आहे. प्रादेशिक चित्रपट जे तयार केले जातात आपल्या कोल्हापूर शहराच्या माध्यमातून खूप लौकिक आहेत. जागतिक सिनेमा उद्योगात जर मुंबई हे बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर आहे. पुढे तुम्ही काही कलाकार व्हाल, त्यामध्ये भाग घ्याल, चांगल्या पद्धतीचे कलाकार बघा. त्यामध्ये आपल्या मनोरंजनासाठी खूप चांगल्या पद्धतीचं अशा पद्धतीचं क्षेत्र या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटचा यातला भाग आहे महाराष्ट्रातील सहकारी चळवळ. महाराष्ट्र सहकार चळवळ हे महाराष्ट्र दिलेला
एक मोठं योगदान आहे. कारण काही जर जिल्हे बघितले तर सहकार चळवळीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहे. जसं कोल्हापूर जिल्हा जर आपण विचार केला तर सहकार सम्राट म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडं पाहिलं जातं. कारण आपल्या जे राज्यात जेवढे कारखाने त्याच्यापेक्षा जास्त कारखाने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. 16 कारखाने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी ही सहकार चळवळ खूप विकसित आणि खूप चांगल्या पद्धतीचं प्रभावी साधन म्हणून या सहकार चळवळीकडे पाहिलं जातं. सहकार संस्थेची प्रमुख तत्वे स्वयं स्वायत्तता, लोकशाही, समता, एकता इत्यादींना प्रोत्साहन देणारी ही चळवळ आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला महाराष्ट्रात सहकार चळवळ ही मुख्यत्व कृषी क्षेत्रापुरती मर्यादित होती, पतपुरवठ्यापर्यंत मर्यादित होती. परंतु नंतर आज जर आपल्या राज्यामध्ये बघितले तर सहकार चळवळ इतर राज्याच्या तुलनेने खूपच अग्रेसर आणि चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. कृषी प्रक्रिया जे प्रक्रिया उद्योग आहेत, साखर कारखाने, सूतगिरण्या किंवा इतर संस्था त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची सहकार चळवळ विकसित आहे. कृषी विपणन खरेदी विक्री असेल या संस्थासुद्धा या सहकार चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळ्या मालांवर प्रक्रिया करून विक्री करण्याचं कार्य करतात. याचबरोबर साखर कारखाने आपल्या राज्यातले साखर कारखाने खूप चांगले आहेत, भरपूर कच्चा माल उपलब्ध होतो. त्यानंतर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था ह्यासुद्धा खूप चांगल्या आहेत. याचबरोबर दुग्ध उत्पादक संस्था आणि कापड उद्योग ह्या क्षेत्रातसुद्धा आपल्या राज्याची सहकार चळवळ ही विकसित आणि चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्था आणि ग्राहक भांडारेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, जसं आपल्याकडं वारणा बाजार या सहकाराच्या माध्यमातून खूप चांगला आहे, भरपूर ब्रँचेस आहेत त्याच्या, यातून ग्राहकांना चांगल्या पद्धतीचा माल देण्याचं कार्य, ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याचं कार्य या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर म्हणजे या आर्थिक महाराष्ट्राच्या विकासात सहकारी चळवळीचा वाटासुद्धा खूप मोठा आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे या तिन्ही क्षेत्रावर अवलंबून आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची प्रगती करण्यासाठी राज्य सरकारनं चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. काय भाग समजला असेल.